ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या आगमनामुळे बळकटी मिळालेल्या भारतीय संघाला पुन्हा एक धक्का बसलाय भारताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुलला नेट प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झाल्यानं मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो आता खेळू शकणार नाही के एल राहुलला नेट प्रॅक्टिस दरम्यान डाव्या मनगटाला दुखापत झाली या दुखापतीतून सावरण्यासाठी राहुलला तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नाही कर्णधार विराट कोहली यापूर्वीच पॅटर्निटी लिव्हमुळे स पहिल्या सामन्यानंतर परतला आहे आता राहुलच्या जागी रिषभ पंतला संधी मिळणार की वृद्धिमान सहाला हे पाहावं लागणार आहे